हॉटेल्स अँड होम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल आणि अन्य 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओयोने महिन्याला 7 लाख रुपये या दराने भाड्याने खोल्या घेतल्या होत्या, मात्र गेल्या 5 महिन्यांचे 35 लाख रुपयांचं भाडं ओयोनं दिलंच नसल्याचा गुन्हा एका हॉटेल व्यावसायिकानं पोलिसात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंगळुरू येथील डोमलर भागातील हॉटेल रॉक्सेल ड्रनचे मालक बेट्स फर्नांडिस यांनी ओयो हॉटेल्सच्या संस्थापकांविरुद्ध हा गुन्हा दाखल केलाय. ओयो हॉटेल्सनं त्यांच्या हॉटेलमधील खोल्या 7 लाख रुपये महिना या दरानं घेतल्या होत्या, मात्र मे महिन्यापासून आतापर्यंत एकही पैसा मिळालेला नसल्याचं बेट्स यांनी आपल्या एफआयआर मध्ये म्हटलं आहे.